हे गाइस, नमस्कार है तुमचा नवीन ब्लॉग नवीन दिवस। तर आज हे अमनचा व्हिडिओचा शूट, त्याचा BTS चालले। मी जस्ट आले, आता शूट झाला, एकटिक झाला, मी दाखवला, व्हिडिओ काढला असेल दाखवीन। मला माहिती आहे मी शूटमध्ये होतो 100%। तर बघू शकता तुम्ही, आज कंटिन्यू आता BTS येतात, कंटिन्यू शूट चालू आहे। गाण्याचा शूट झाला, अमनच्या गाण्याचा शूट झाला, डबल बँक में पैसा ठेवण्याचा काय देता बहुत पैसा ही पैसा है का नहीं और ऐसा का नहीं शूट चालू है। दाखो जाए मैं मोस्ट ऑफ हा दोन तीन आठ BTS ब्लॉग ये का मोस्ट ऑफ BTS चालू है। गे बता यश आलेला है, यश ने जरूरी रीति गाड़ी नंतर मैं ट्रैवल एक दोन तीन ट्रैवल शूट के लिए मैं टाकले ना अजू कारण मैं BTS मे टाकून चाल कनकनेश्वर वगैरह है तीन टाकिन अस्ती चरा बॉल मे कंटिन्यू रहा बी स्वतः क्यूट बोलते मांजरा ना घाबरते वाजवाला बघा मला बाहेर DM करा मला का आरिस दिल बे क्या रखा है आरिस दिल बे क्या रखा है तेरा ही चेहरा लिखा है गोली गज इतना जस्ट सीन आम कम्प्लीट जाए इतन चले आम पनवेल ला तो इत सीन बाकी घर होता निधि जन्मी चाहिए अमन चाहिए सीन कम्प्लीट जाए बाबा ही एवडा का इतने तू तू लास्ट बाइक इतनी स्ट्रगल कैमेरा बह का करते एक दोन तीन जमदार बगलास्मी मोटी हिला बगू रिक्शा तरी को नहीं बोलते मे तुझे आम गावल कुछ भेट नहीं ओ रोड वर सीन है ट्रिपल सीट याना को पकड़ला तो वाटत धुम्म चल कोणाची हाँ बरोबर है नानगर अरे निधीला नजर लागे अरे नांदगाव मध्ये कातकरवडे ना तिथला एक हिरो आहे तो बघते निधी कुठली तू कंसोलेची स्कूटी वाली स्कूटी वाली हाँ तर निधीला आहे ना कंसोली मध्ये त्यांचा एक नाव आहे स्कूटी वाली निधी ना नाही रेड निधी स्कूटी वाली रेड स्कूटी वाली सॉरी 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 विसरलो आम्ही निधी रेड स्कूटी वाली खाली कमेंट करायची असेल निधीला तर हॅशटॅग क्यूट 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 निधी असं कमेंट करा क्यूट नाही रे क्यूट निधी तेच रे क्यूट 100 बार तर आता आम्ही जस्ट पनवेलच्या इथं आलेलो तोच जिथं आम्ही गाण्यासाठी गाण्याला शूट लागलो होतो त्याच लोकेशन वर आम्ही आले निधी पहिल्यांदाच एवढं पब्लिक मध्ये मी शूट करणार होते पण असं व्हाट इज युअर एक्सपीरियन्स ना एक्सपीरियन्स झाला नाही सॉरी एकदम
असा असा वाला आहे, कारण की समज लो भाई थोडा मी कशी क्यूट आहे ना, एकदम मार्केटमध्ये मला नजर भी जर लागली तर असं होऊ शकतं ना. चला चला ओव्हरसाइज वर्ल्ड क्यूट आहे. आणि हिची ऍक्टिंग मला तर आवडते. तुम्हाला बघा, याच्या व्हिडिओ लय भारी ऍक्टिंग असते हिची. भाई ना सिरियसली मला ऍक्टिंग आवडते नितीची. मी दादाला मध्ये बोललेलो नितीची ऍक्टिंग भारी. लवकरच कोलॅब करणार आहोत, तो दिवस कधी येणार. चलो 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 हा, वो आ गया ना गाना आ गया. चलो मग नंतर बोलतो. आता आमचा ब्रेक टाइम झालेला आहे, थोडा नाश्ता. तुम्हाला आठवत नाही बाहेरचा काय नाही कधी बाहेरचा, फक्त कॅडबरी घे. थँक्यू. तिला बाहेरचं घालत नाही आवडत. थँक्यू. हाय गाइस, तर आता वडाच्या झाडाखाली आहोत आम्ही. दुसऱ्या लोकेशन साठी पनवेल मध्ये पहिला शूट आहे. बघा तिकडं आमन आहे, निधी आहे, जान्हवी पण आहे. अरे काय कट कट चालू इथे लोक इथे काय नारळ फोडायचा सीन आहे, त्याच्यासाठी आमन तिकडं दुकानात याला म्हणतात डेअरी. त्या म्हणजे ते खर खरच पडते. आपण चल इकडे जाऊ तिला. चल तिकडे गाड्या चालूच आहे.
स्ट्रगल शूटचा सीन जाने लक्ष देत नाही मग असं प्रॉब्लेम होतो. माझा एक ठीक आहे हो हिजा एक भागल तिला दोन लागतील पचकली मधी उलट मधी काय केलं का मधी मधी कोणाची निसते आणि जे पण होती लागतंय बोलण्याचं काय झालं बोलला का पैसे लागतात बोलींचं काय करशील बोलींचं म्हणजे काय रे लोलवी नी तशी लोलवून दाखव मी पण लोलो तुझा काय ही सारी अशी गुंडळ मी तुम्हाला काय अरे बापा एक बस नाही ना मग तुम्ही कली करा मी तुम्हाला सांगतोय अरे मी डायरेक्ट पाला हा मी पाला काय काय इकडे पण मला नाही तिकडे नाही हा दोन मार दे दोन ए तू गाडी मध्ये गाडी मध्ये आईच्या गावांचं आता आमचं मार्केट मधला सीन झालाय निधी मग अशी बोलली ना तू तर मला जमणार नाही मग कसं वाटलं बाबा जाम डेंजर आहे पनवेलचा मार्केट जाम म्हणजे जरा जास्तच डेंजर आहे केलाय मी तरी पण जाम पब्लिक फुल डेअरिंग मध्ये फुल डेअरिंग तर आता दुसरा सीन आहे तिकडे जाऊ त्या सेट वर सेटवर नाही सॉरी त्या सीन वर जाऊ आणि तिकडे बोलू आपण. हे गाईज फायनली आमचं शूट संपलेला आहे. आता बघितलं तुम्ही 4:15 वाजले सकाळी आम्ही शूटला आलतो तर शूट झालेला आहे. अमन कसं वाटतं तुला? मी आता आराम करतो बाबा या काय मेकअप धुत आणि बघा मी किती क्यूट दिसते या काय ब्लॉग मध्ये एक क्यूट दिसते. अमन तुला काय वाटतं याच्या बाबा मी भिजो सध्या गेली मी आणि माझी बायको बघू शकतो तुम्ही तशी स्पोर्ट्स गर्ल एका कुठकी टिंगुळ दिल्यावर उठणार नाही म्हणून अशी माझ्या बघा बॉडी बघायची किती क्यूट दिसते मला कमरेवर हात ठेवून एकदम छान छान दिसते माझी बायको क्यूट आहे ती मला खूप आवडते. एवढं बोलून मी आणि तुम्ही सुद्धा संपवलं जय जय महाराष्ट्र. ब्लॉग आवडला असं नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुम्ही कमेंट नाही करत चला टाकत आहे हॅशटॅग क्यूट गर्ल आख्या ब्लॉग मध्ये क्यूट 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 करून दमली. चला बाय 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 बाय.